माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर मोहिते पाटील गटामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. मोहिते पाटील गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र भाजपने पुन्हा एकदा निंबाळकर यांच्यावर विश्वास दाखवल्यानं माढा लोकसभेला आता नेमकी लढत कशी होणार याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाहीये. एकीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यासाठी शरद पवार यांनी जाहीर आमंत्रण दिल्यानंतर ते या मतदारसंघातून निवडणूक लढवणार का अशी सुद्धा चर्चा आहे. आणि दुसरीकडे मतदारसंघातील आढावा घेण्यासाठी शरद पवार यांच्याकडून सूचना करण्यात आल्या होत्या, त्यानुसार अभयसिंह जगताप यांनी माढा लोकसभेचा आढावा घेऊन तो अहवाल शरद पवार यांच्याकडे सादर केलाय. अहवाल सादर केल्यानंतर अभयसिंह जगताप यांनी माढा लोकसभेतून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की जागा आमच्या पक्षाला सुटल्यास मी या जागेवरून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा सुद्धा पाठिंबा आहे. दरम्यान अभयसिंह जगताप यांनी मोहिते पाटील यांची भेट घेतल्याचं सांगितलंय. मात्र पाठिंबा देण्याबाबत काही बोलले नाहीत, मात्र ते नाराज आहेत आणि मतदारसंघामध्येही नाराजी असल्याचं जगताप म्हणाले. संपूर्ण बातमी पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर रासपच्या महादेव जानकर यांना शरद पवार यांनी दिलेल्या निमंत्रणावर जगताप यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की जोपर्यंत महादेव जानकर हे महाविकास आघाडीत सहभागी होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या नावाची चर्चा होत राहणार. माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे प्राबल्य लक्षात घेता जानकर यांना महाविकास आघाडीमध्ये आणून त्यांना माढा मतदारसंघ देण्याबाबत शरद पवार यांची खेळी आहे. मात्र जानकर यांच्याकडून अजून कोणत्याही प्रकारची स्पष्टता देण्यात आलेली नाहीये. तर दुसरीकडे निंबाळकर यांना भाजप उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर मोहिते पाटील गटामध्ये शांतता पसरली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याकडे सुद्धा चर्चा सुरू आहे. सोशल मीडियामध्ये याबाबत चर्चा सुरू झाली. माढा मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोहिते पाटील आणि निंबाळकर गटामध्ये त्रिवार संघर्ष सुरू आहे. मागील निवडणुकीमध्ये रणजितसिंह निंबाळकर यांना मोहिते पाटील गटाचं बळ मिळाल्यानं त्यांचा मार्ग सुकर झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही गटांमधील वाद टोकाला गेल्यानं यावेळी परिस्थिती वेगळी असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मोहिते पाटलांनी आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवावी असा दबाव समर्थकांकडून आणला जात आहे. यावरती तुमचं देखील काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.